मित्रांनो नमस्कार। लडाख मधल्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर हमला केला आणि या हमल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले आणि याच पार्श्वभूमीवरती देशभरात चीनी वस्तू हटाव आणि स्वदेशी वापरा असा नारा सामान्य नागरिक देत आहे। भारत सरकार मात्र अशी भूमिका घेऊ शकत नाही, कारण भारत आणि चीन ही दोन्ही राष्ट्र जागतिक उद्योग संघटनेचे सदस्य आहेत आणि या सदस्यांना भारताला आणि चीनला जागतिक उद्योग संघटनेची जी काही नियम अटी आहेत, ज्या काही शर्ती आहेत, त्या मान्य कराव्याच लागणार आहेत आणि त्यामुळे आपण भावनिक होऊन कितीही ओरडत बसलो तरी सरकार मात्र त्याबद्दलचा निर्णय घेणार नाही आणि याच निमित्ताने मेड इन चायनाची काही ऍप जो प्रत्येक दुसरा भारतीय वापरतो याबद्दल आपण जाणून घेऊया। गेमिंग ऍप पासून सोशल मीडिया ऍप पर्यंत मेड इन चायनाचा बोलबाला आहे। यातून भारतीय नागरिकांची माहिती चोरली जाते असा इशारा भारतीय गुप्तचर संघटनेनं अनेकदा दिला। पाहूया कोण कोणती ही ऍप आहे। पहिलं ऍप आहे टिकटॉक। 1 अरबहून अधिक लोक हे ऍप वापरतात। टिकटॉक वापरण्यात जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो। दुसरं ऍप आहे पबजी। एकाच वेळी अनेकांना खेळता येणारा पबजी हा भारतातला सर्वात लोकप्रिय मोबाईल गेम आहे। या गेम मध्ये एकाच वेळेस 4 खेळाडू वेगवेगळ्या बॅटल ग्राउंड वर खेळू शकतात। भारतात हा गेम प्रचंड लोकप्रिय आहे। तिसरं ऍप आहे यूसी ब्राउझर। इंटरनेट सर्फिंग साठी वापरलं जाणारं हे ऍप चीनी कंपनी अलीबाबाशी संबंधित आहे। अनेक भारतीय याचा वापर करतात। चौथं ऍप आहे हॅलो ऍप। हॅलो ऍप हे एक सोशल नेटवर्किंग ऍप आहे। हे ऍप बाईट डान्स या कंपनीने तयार केलंय। टिकटॉक देखील याच कंपनीच्या मालकीचं आहे। भारतामध्ये हे ऍप वापरणारे 50 लाखांहून अधिक युजर्स आहेत। मुख्य म्हणजे अनेक सरकारी विभाग देखील यावर सक्रिय आहेत। पाचवं ऍप आहे विमेट। टिकटॉक प्रमाणेच विमेट हे देखील छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचं एक ऍप आहे। या ऍपवर मोठ्या प्रमाणात भारतीय युजर्स असतात। हे ऍप खास करून तरुणांमध्ये लोकप्रिय आहे। भारतामध्ये हे ऍप वापरणारे करोडो युजर्स आहेत। सहावं ऍप आहे ब्युटी प्लस। फोटो एडिटिंगसाठी आणि फिल्टर्स असलेले सेल्फी काढण्यासाठी लाखो भारतीय हे ऍप वापरतात। या ऍपच्या मदतीनं फोटो एडिट करण्याबरोबरच फोटोंना इफेक्टही देता येतो। तसेच फोटो काढताना फिल्टर वापरण्याची सुविधा या ऍपमध्ये असल्यानं ते तरुणांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले। सातवं ऍप आहे शेअर इट। एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये डेटा आणि माहिती पाठवण्यासाठी अनेक जण शेअर इटचा वापर करतात। या ऍपच्या मदतीनं स्मार्टफोनवरून कम्प्युटरवर देखील फाईल ट्रान्सफर करता येते। आठवा ऍप आहे कॅम स्कॅनर। शेअरिट प्रमाणेच दैनंदिन जीवनात रोजच्या वापरातील ऍप म्हणजे कॅम स्कॅनर। कागदपत्रांची PDF JPG इमेज बनवण्यासाठी वापरण्यात येणारं हे कॅम स्कॅनर चीनी बनावटीचं आहे। नववं ऍप आहे यू व्हिडिओ। व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर लहान लहान व्हिडिओ स्टेटस ठेवण्यासाठी अनेक जण या ऍपची मदत घेतात। आणि दहावं ऍप आहे एक्झेंडर। शेअरिट इतकं हे ऍप लोकप्रिय नसलं तरी या ऍपच्या मदतीनं फाईल शेअर करता येते। आणि अधूनमधून आपण पाकिस्तानातनं कांदा खरेदी करतो आणि अरबी देशांमधनं तेल पेट्रोल डिझेल खरेदी करतो, हे देखील आपल्याला माहिती हवं। केवळ चीननं हल्ला केला म्हणून आपण भावनिक व्हायचं की आपली आर्थिक धोरणं बदलायची याच्यावरती आता विचार व्हायला हवा। असेच मोर अपडेट्स मिळवण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।